2004 सालापासून राहुरीचे ग्रामीण रुग्णालय शासनाच्या वतीने चालवले जाते. राहुरी तालुक्यामध्ये तालुक्याच्या ठिकाणी हे ग्रामीण रुग्णालय आहे आणि याच राहुरी तालुक्यातून नगर मनमाड हायवे रस्ता जातोय, त्यामुळे शिर्डी शिंगणापूरच्या मध्यवर्ती राहुरी असल्यामुळे रस्त्याने भरमसाठ गर्दी असते, त्यामुळे अनेकदा अपघातही होतात. दर महिन्याला जवळपास 25 ते 30 पोस्टमॉर्टमच्या केसेस असतात. मारामारी, ॲक्सिडेंट, पोटामध्ये विष जाणे, साप चावणे, कुत्रा चावणे असे पेशंट मोठ्या प्रमाणात हॉस्पिटलमध्ये दाखल होत असतात. दर महिन्याला जवळपास 4 ते 5 हजार पेशंट येथे उपचारासाठी येत असतात. असा हा कामाचा लोड या रुग्णालयावर आहे. आज खाजगी दवाखान्याचा खर्च गरिबांना परवडणारा नाही आणि म्हणून अनेक गरीब लोक या दवाखान्यामध्ये उपचारासाठी येत असतात. पण आता हे ग्रामीण रुग्णालयच शेवटचा घटका मोजत आहे. 70 ते 80 वर्षापूर्वींची इमारत आता निकृष्ट बनली आहे. इमारतीच्या चहूबाजूने वडाचे, पिंपळाचे आणि लिंबाचे वृक्ष उगवले आहेत. अनेक ठिकाणी भिंतींना तडे गेले आहेत. प्लास्टर आणि स्लॅबला भेगा पडलेल्या आहेत. राहुरी नगरपालिकेनं ही इमारत वापरण्यास योग्य नाही अशी नोटीसही रुग्णालयाला दिली आहे. आता पावसाळा तोंडावर आला असताना एक मोठा पाऊस कोणत्याही क्षणी या रुग्णालयाची पडझड करू शकतो याची जाणीव येथील डॉक्टर आणि इतर स्टाफला असल्याने आपला जीव मुठीत धरून हे आपली सेवा देत आहेत. ही बिल्डिंग जवळजवळ 70 ते 80 वर्षापूर्वीची नगरपालिकेची बिल्डिंग आहे. ग्रामीण रुग्णालय झालं त्यामध्ये ते आम्हाला हँड ओव्हर केली होती आणि कुठलीही भिंत जर त्याला थोडासा धक्का जरी मारला तर ती पडण्याच्या अवस्थेमध्ये आहे. याचा पाठपुरावा आम्ही नगरपालिकेला केला. नगरपालिकेने ही बिल्डिंग धोकादायक आहे म्हणून डिक्लेअर केली. सार्वजनिक बांधकामकडे आम्ही गेलो ते म्हणतात आमच्याकडे ही बिल्डिंगचं काही अजून हस्तांतर झालेलं नाही, त्याच्यामुळे आम्ही याच्यावर कुठलं ओपिनियन देऊ शकत नाही. नगरपालिकेच्या दृष्टीनं ही बिल्डिंग निरुपयोगी आहे, पडायला झालेली आहे आणि त्यामुळे ही बिल्डिंग त्वरित पाडण्यात यावी असं नगरपालिकेनं आम्हाला कळवलेलं आहे. म्हणजे आम्ही लोकांना सेवा देण्यासाठी इथं 24 तास काम करत असतो, आमचा स्टाफ काम करत असतो. अशा परिस्थितीमध्ये जर ह्या बिल्डिंगचं काही झालं आणि आमच्या कुठल्या पेशंटला किंवा एखाद्या आमच्या स्टाफला त्याचा जर काही परिणाम भोगायची वेळ आली तर ती फार अत्यंत दुर्दैवी गोष्ट ठरेल. बिल्डिंग चांगली नसल्यामुळे आज ऑपरेशन थिएटर बंद आहे, डिलिव्हरीमध्ये आम्हाला पाहिजे त्या व्यवस्था नाही, पाण्याचा प्रॉब्लेम नेहमी उत्पन्न होतो, आमचं जे डिलिव्हरीचं रूम आहे, वॉर्ड आहे, तो पडायला झालेला आहे. अशा परिस्थितीमध्ये, प्रतिकूल परिस्थितीमध्ये काम करत असताना शासनानं, वरिष्ठानं याची त्वरित दखल घ्यावी. आता ही इमारत पूर्णपणे डिमॉलिश करून आम्हाला जोपर्यंत नवीन बिल्डिंग होत नाही तोपर्यंत जर त्यांनी पर्यायी व्यवस्था केली तरच हा दवाखाना चालू शकतो. जोरात पाऊस जर झाला तर तुम्ही हॉस्पिटल 100% बंद ठेवणार असाल? हो, बाहेर म्हणजे ते उभं राहायला सुद्धा जागा नसते, तेव्हा बंद ठेवल्याशिवाय दुसरा नाविलाजन काही पर्याय नाही आमच्याकडे. राहुरीचे हे ग्रामीण रुग्णालय आपले शेवटचा घटका मोजत असताना न जाणो एखाद्या डॉक्टर्स, मेंबर्स आणि पेशंटची शेवटची घटका होऊ नये हीच ईश्वरचरणी प्रार्थना. परंतु या सगळ्या गोष्टी तालुक्यातील राजकारणी लोकांच्या नजरेआड झाल्या आहेत की मुद्दाम कानाडोळा केला जातोय हा तालुक्याच्या संशोधनाचा विषय आहे. राजकीय मंडळींनी आपापसातले राजकीय हेवेदेवे बाजूला ठेवून या प्रश्नाकडे एक सामाजिक प्रश्न म्हणून बघावं आणि हा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा अशी विनंती एसआय मीडियाच्या माध्यमातून करण्यात आली. याप्रसंगी नगरपालिकेचे नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. 10-12 वर्षापूर्वी हे रुग्णालय नगरपालिकेकडून राज्य शासनाकडे हस्तांतरित झालेलं आहे. नगरपालिकेकडे जेव्हा रुग्णालय होतं त्यावेळेस मी म्हणत नाही की सर्व काही आलेलं होतं, परंतु निश्चितपणे खूप गर्दी त्या ठिकाणी असायची, पेशंटला चांगल्या सेवा सुविधा मिळायच्या. परंतु जेव्हापासून सरकार दरबार हे रुग्णालय हस्तांतरित झालेलं आहे की रुग्णांच्या आता इमारतीची अवस्था आपण बघितली, अत्यंत जर्जर इमारतीची अवस्था, ती कधी पडेल याचा नेम नाही. पिंपळाची झाडं आतमध्ये उभवलेली, काही हॉल त्यांना बंद करावे लागले आणि राहण्याची सोय व्यवस्थित नसल्या कारणाने डॉक्टरांची काही चूक नाही, त्याच्यामुळे तेही त्या ठिकाणी निवासी डॉक्टरही त्या ठिकाणी राहू शकत नाही. आणि वारंवार आम्ही हा विषय उचलून धरलेला आहे, परंतु या तालुक्याच्या लोकप्रतिनिधींकडून कुठल्याही प्रकारची दखल या प्रश्नावर घेतली जात नाही. नाईलाज असतो मागच्या वर्षी मी साधारणपणे कंटाळून उपोषणाला ग्रामीण रुग्णाला समोर बसलो, त्यावेळेस मी दिवसभर त्या ठिकाणी उपोषण केलं. मंत्री महोदयांचा फोन आला, आरोग्यमंत्र्यांचा, त्यांनी मला त्या ठिकाणी आश्वासन दिलं की अधिवेशन संपल्यानंतर आपण हा प्रश्न निश्चितपणे मार्गी लावू. आणि माझ्या माहितीप्रमाणे अंदाजपत्रकामध्ये आता 16 कोटी रुपयाची त्यांनी प्रोव्हिजन केलेली आहे. जरी अंदाजपत्रकामध्ये 16 कोटी रुपयाची प्रोव्हिजन केली असली तरी देखील या तालुक्याचे आमदार म्हणून करडिले मी त्या ठिकाणी अजून पाठपुरावा करून लवकरात लवकर हा प्रश्न खरं त्या मार्गी त्यांनी लावायला त्यांचं सरकार आहे. त्यांचे आरोग्य त्या ठिकाणी सरकार त्यांचं असल्या कारणानं त्यांनी जास्त अजून प्रयत्न करून केलं पाहिजे, पण ते होताना दुर्दैवाने दिसत नाही.
आणि म्हणून या ठिकाणी उपोषणाचा रस्ता त्यांनी धरलेलाच आहे. 16 कोटीची माझ्या आंदोलनाला यश म्हणून 16 कोटीची प्रोव्हिजन झालेली आहे, परंतु त्याही पुढे जाऊन अजून त्या ठिकाणी आंदोलन करून लवकरात लवकर या प्रश्न मार्गी लावा यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील असणार आहे. कारण ते जर झालं तर निश्चितपणे या शहरातील असतील, तालुक्यातील असतील, गोरगरीब रुग्णांची खूप चांगली सोय त्या ठिकाणी होणार आहे. अत्यल्प दरामध्ये आज त्यांना सोयी सुविधा या ठिकाणी मिळणार आहेत आणि मोठ्या मोठ्या खासगी दवाखान्यात जाऊन महागडे औषधोपचार घेण्यापेक्षा सर्व स्वस्त त्या ठिकाणी उपचार, फुकट त्या ठिकाणी उपचार या शहरातल्या गोरगरीब लोकांसाठी मिळणार आहेत. म्हणून त्यासाठी मी उपोषण केलं, 16 कोटीची प्रोव्हिजन झाली, परंतु अजूनही पुढे आंदोलनाचा मार्ग मी त्या ठिकाणी स्वीकारणार आहे जोपर्यंत ही इमारत अद्ययावत होत नाही. न्यूज रिपोर्टर दत्ता तारडे, एस 9 मीडिया, राहुरी.